आजपासून केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होते. उद्या म्हणजेच 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2020-21 अर्थसंकल्प मांडतील. वाढती महागाई आणि सातत्यानं घसरणारा विकास दर सावरण्याचं आव्हान सीतारामन यांच्या समोर असेल. मंदीमुळे अडचणीत आलेल्या उद्योगांना दिलासा देण्यासाठी अनेक मोठ्या घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात होऊ शकतात. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 45 विधेयकं मांडली जातील. यात 7 आर्थिक विधेयकांचा समावेश असून 2 अध्यादेश आहेत. अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली संसद भवनात सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. या बैठकीला 26 पक्षांच्या नेत्यांनी सहभाग घेतल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. विविध पक्षांच्या नेत्यांनी आपापले मुद्दे बैठकीत मांडले. जागतिक परिस्थितीच्या दृष्टिकोनातून सखोल चर्चा करण्याची अपेक्षा यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलून दाखवली. या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून. राम, उद्या अर्थसंकल्प सादर होतोय, मात्र सगळ्यात मोठं आव्हान आहे निर्मला सीतारामन यांच्या पुढे. ज्या पद्धतीनं गेल्या काही वर्षांपासून, गेल्या काही काळामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे, महागाई वाढत चाललेली आहे, ही महागाई आटोक्यात आणण्यासाठी काही उपाययोजना सुचवल्या जात आहेत का? काय एकंदरीत त्या पार्श्वभूमीवर दिल्लीतलं वातावरण दिसतंय आणि राजकीय नेते काय नेमकी प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत या पार्श्वभूमीवर? बिल्कुल सुवर्णा, कारण हे अधिवेशन अतिशय महत्त्वाचं असणार आहे. यामध्ये 4 मुद्द्यावर हे संपूर्ण अधिवेशन असणार आहे. सर्वात पहिला मुद्दा म्हणजेच की बजेटमध्ये कोणकोणत्या गोष्टी नमूद केल्या जातात, कारण GST मुळे अनेक उद्योग असतील किंवा व्यापारी असतील यांची समस्या अजूनही सुटल्या नाहीत, त्यामुळे त्याच्यावर एक विचार केला जाणार आहे. तर दुसरा हा अर्थसंकल्प असणार आहे निर्मला सीतारामन यांचा. त्यामुळं या दुसऱ्या अर्थसंकल्पामध्ये नोकर वर्गाला काही दिलासा मिळतोय का हे पाहावं लागणार आहे. आणि मंदीच्या पार्श्वभूमीवर कोणकोणत्या गोष्टी महाग केल्या जातात, कोणकोणत्या गोष्टी स्वस्त केल्या जातात, शेतकऱ्यांसाठी काय आहे, उद्योगांसाठी काय आहे, या सर्व गोष्टीवर, महिलांसाठी काय असणार आहे, या सर्व गोष्टीवर प्रकाश टाकला जाणार आहे. परंतु महत्त्वाचे जे 4 मुद्दे आहेत, सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजेच की जो आता NRC कायदा जो आलेला आहे आणि त्याचबरोबर CAA कायदा, या कायद्या संदर्भामध्ये गदारोळ होण्याची शक्यता आहे. दुसरा मुद्दा म्हणजेच की दिल्ली निवडणुकीच्या संदर्भामध्ये गदारोळ होणार आहे. तिसरा मुद्दा म्हणजेच की जम्मू काश्मीर मधली परिस्थिती, यावर सुद्धा गदारोळ होणार आहे. त्यामुळे ह्या 3-4 मुद्द्याच्या भोवतीच हे संपूर्ण अधिवेशन असणार आहे. आणि आज पहिला दिवस आहे. आज 11 वाजता सकाळी राष्ट्रपती आपलं अभिभाषण करतील, देशाला संबोधित करणार आहेत आणि देश पुढच्या वर्षामध्ये कसा मार्ग असणार आहे ते सांगणार आहेत आणि गेल्या वर्षभरातील संपूर्ण परिस्थिती आज मांडली जाणार आहे. आणि त्याचबरोबर आर्थिक सर्वेक्षण अहवाल हा अतिशय महत्त्वाचा आहे, हा अहवाल आज सादर केला जाईल. त्यामुळे गेल्या वर्षभरामध्ये काय परिस्थिती राहिलेली आहे हे संपूर्ण आज कळणार आहे. म्हणून आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. बरोबर.